माऊली माझा काय चुकला काय? हा मी त्या पोरीवर नितांत प्रेम केला, मग माझा काय चुकला काय? माऊली तू तू मॅगीला सांगा, मी तिचा मसाला आहे आणि मसाल्याशिवाय ना मॅगी पिकी आहे. सांगते कुठे जाणार आज मॅगी? मॅगी 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 अरे माझा पाय आहे. मॅगी आपण झालं गेलं सगळं विसरून जाऊया. एक मिनिट, काय झालं काय गेलं ते सांगा. या दोघी असताना कसं सांगू मी ते? आम्ही जे नाही पाहिजे ते सगळं पाहिजे. तू बोल. आमच्यात लग्नानंतरच सगळं झालंय. घटस्फोट. तनाचा आणि मनाचा स्फोट. कम टू द पॉइंट मिस्टर. ती होळीची रात्र होती आणि तुम्ही पेटला. मॅगी रात्रीचे 12 वाजले होते आणि मग तुझे वाजले. मूड मध्ये ना मी विसरेन, मी फोकस करू दे मला. सॉरी सॉरी सॉरी. बागा बीच. इकडे बघा, बीच चं नाव सांगतोय. बागा बीच वरून आपण डायरेक्ट गेस्ट हाऊस वर गेलो होतो. दीपक सिंग दिल्ली नाहीये मी. नाही नाही. ओ माय गॉड. टोनी. टोनी टोनी नव्हे, मी राजदीप. रात्रभर माझं नाव घेतलं होतंस. राजदीप राजदीप इतकं सगळं विसरलीस? मला ना नाव नाही लक्षात राहत. मॅगी तू काय करा, तू काय करा. मी जर भडकलो ना, मी जर भडकलो ना तर माझ्यातला पुरुष जागा होईल. फक्त 2 मिनिटासाठीच ना. लिसन, ही मॅगी 2 मिनिटात शिजणारी नाही. निघा आता. चला बोल दे. मला माहितीये तुझं तिच्यावर खरं प्रेम, त्यामुळे आपल्याला जी व्यक्ती आवडते ना तिची आपल्याला आवडीची गोष्ट माहिती असायला पाहिजे, हो की नाही? हा तुला कळतंय ना मी काय म्हणते? मग सांगा ना मला, मी काय करायला पाहिजे मला सांगा ना. रशियन शिक. रशियन मग जाऊ दे, जे आहे त्यावर ठाम राह. तुझं खरं प्रेम आहे की नाही तिच्यावर, हो की नाही? मग तुला ते मिळणार. तुझ्यावर विश्वास आहे ना तुझा? एक नंबर, एक नंबर फिलॉसॉफी आहे तुमची. मला काय वाटतं, मॅगी जेवढं प्रेम देणार आहे ना तेवढं तुम्ही द्याल. म्हणजे भावना शेअर केल्या तसा नंबर शेअर कराल. एक एक मिनिट. चल चला. ए तिकडे चल. तू ना साला सिंगलच मरणार. जयदीप चल तिकडे. राजदीप तुझ्या माइंड ब्लोइंग दिसतेस तू. खरच कमाल दिसते नाही का? हो ना. मग बरं झालं ना मी तुला सांगितलं,
नाहीतर सेम सेम झाला असतात ना. ये ना, ओळख करून देतो. राधिका ही अमृता, अमृता ही राधिका. हाय हाय. ए हाय, नमस्कार नमस्कार. मी सांगतो म्हण मॅडम मस्त आहेत. एक्सक्यूज मी, मस्त तर मस्त, आपलं सगळं तोंडावर असतो. हू आर यू? ओ माय सेल्फ हिम्मतराव धोंडे पाटील, चाइल्डहुड फ्रेंड ऑफ अमरी. अमरी? मी माझा बालमित्र आहे, सायंटिस्ट आहे, ऑक्सफर्डचा टॉपर. ओ हाय. घ्या ऋषिकेशराव, शिक्षणाला किती महत्व आहे. सांगत नव्हतो तोपर्यंत बघत नव्हती, आता डायरेक्ट हात मिळवला. तुम्हाला फेलोशिप तर सांगितलं ना, तर डायरेक्ट मिठीच माराल मला. तू कसा काय इकडे? पराग काळे माझा मित्र ना, म्हणलं ये आलो. पराग सर, ही इज माय सिनियर. पराग सर सिनियर? ओ पर्या माझा गोटी दोस्त. अहो तुम्हाला सांगतो, लहानपणी आम्ही डॉक्टर डॉक्टर घ्यायचो ना, तेव्हा पर्या कॅल्क्युलेटर कॉम्प्युटर कॉम्प्युटर घ्यायचा. थांब ग तू, मी सातवीला असताना त्याचा दहावीचा अभ्यास मी घेतला होता. तो मलाच म्हणला परीक्षेला बस, पण बसलो नाही, उगाच बोर्डा बिडात यायचा. त्यांनी तुला बोलवलं असलं तरी तू असं आत येऊ शकत नाही. बॉलिवूड थीम आहे आज. आपल्याला नाही लागत. अरे कंपल्सरी आहे, तू नाही येऊ शकत असं आहे. दोन मिनिटात आलो, दोन थोडं जरा आलो. जाओ ना का प्लीज. रस्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह हाई. हम जहाँ पे खड़े रहते हैं लाइन वहीं से शुरू होती है. वैसे मुझे एक बात बताइए, तुम्ही नेमका काय करता? मी आज कंपनी मध्ये काम करते, 8 दिवस झाले जॉईन हूँ. डेटा एंट्री ऑपरेटिंग. व्हाट? नाही म्हणजे डेव्हलपमेंट टेस्टिंग का डेटा एंट्री ऑपरेटिंग? सिस्टम अनालिस्ट. पण एक गोष्ट सांगू का, तुम्ही सिंपल मध्ये एकदम डिम्पल वाटता, फुल रावस. थँक यू. मेन्शन नाटो, तुझा नंबर दे ना. चपली जा 8 नंबर मोबाईल. 9/1985/2012. हा, त्याच्या आधी 11 होता. काय? हा, त्याच्या आधी 10. त्याच्या आधी मोबाईलच नव्हता, 1 रुपया PCO, फुल धुमाकूळ. पप्याने मी काय करायचं माहितीये का, कॉइनला दोरा बांधायचो आणि दोरा टाकायचो आणि बोलायचो, बोलून झालं की दोरा काढायचो. फुल इनकमिंग आउट गोइंग फ्री. पप्या एवढी मजा करत होतो आम्ही. थँक्यू. हाय. थँक्यू. ओ ऋषिकेशराव. आई आई, आप आराम खेलते है, कौन बनेगा हो हो तृतीय? हाय. जाम बोर झाली असेल ना? अजिबात नाही. अरे हा पराग सरांचा गोटी दोस्त. तुला सोडण्याचे दुःख माझा बी आहेच. अगं या उन्हाळ्याची जेवढाली गरमी नसेल ना, तेवढाली गरमी आपल्या प्रेमाची. ते बबनला कळलंय. मंदे 2 महिने तुझ्यासोबत राहिलो, मजबूत केले हा तुझे. हिरा दे मंदे, तुला किती वेळा सांगितलंय, रात्री प्रेमानं खाऊ घातले चायनीज, जास्त पडत ठेवायचं नाही म्हणून. तुला बोतीन बाकी बबन काय करतोय? काय हा हलू हा, घ्यायला जन मला आलोय की नाही. मी कशी मी तुझी घेतली काळजी? बर मंदे, मी आता इकडं आलोय, त्या तुझं तू नीट सांभाळ. हिरा दे, हिरा दे. आय लव्ह यू. हा ठेव, ठेव तो. हा लव्ह यू, लव्ह यू. हा हा ठेव की. तुझं जर उराकला असेल तर मी घालू. काय चादर? हा. ए सदा मामा, तू चादर घाल, आम्ही गोंधळ घालतो. बघा यंदा 12वी आहे, ध्यानात राहू द्या. लाईट जर उचापत्या वाढल्या तर हॉल तिकीट मिळणार नाही. ए तू पण एक ध्यानात ठेव, आम्ही शिक्षण नाही घेत तर शिक्षणाची घेतो. उशी आण रे पोरगी. हॉस्टेल मध्ये पोरगी चादरीवर ठेवते ती उशी. तुला सांगतो, आमच्या गावाकडं उशा चादरीत बी असती. नरू भाई, यंदाचा लॉट शॉलिड हॉट. कसलं यंदाच्या पोरी जाम संस्कारी आहे. साड्या आणि ड्रेस घालून ऍडमिशनला आले. साड्या? युनिफॉर्म बदलला काय? नरू भाई, आऊ त्या पुरींच्या आया आहेत.
इकडे इकडे डावीकडे बघा, धुत्याकडे बघा ना. अयो अरे बाप. लाका शेट, या पोरी डिग्री कॉलेजला येईपर्यंत आपण रिअॅडमिशन घेणार. पप्पा चप्पल होल्ड. डोळ्यात कसली चमक आहे. होल्ड बरं, एकदम कसेल पिझाला पाहिजे चहा आईला. बरं थोडा हात वर घ्या, थोडा हात मंद केली सारखं न सकत. चमक दिसली पाहिजे बरं. चमक चमक. बस लाका शेट, डोळ्यातली चमक पाठीत येण्या अगोदर फोटो काढण्याचं कानाखाली चमकोईन. नरू भाई, अँगलच बरोबर नाही ना. कॅमेराचा नसेल आपला प्रत्येक अँगल वॉलपेपर असतोय. कसलं गोड लाकाशे, तुझ्या पोटातली चरबीवर छाती पर्यंत आली. तुझं माझ्याकडे लक्षच नसतो. स्वाती डार्लिंग, अग असं कसं लक्ष नसतं. हा उगाच म्हणतात प्रेम आंधळ असतं. उलट जेव्हा जेव्हा मी तुझ्या आठवणी डोळे बंद करतो तेव्हा तेव्हा नुसता बीपी नुसता बीपी वाढतो भाईचा टेन्शन मुळे बीपी. माझे बी ठोके वाढते. ठोके भाई ब्रेकअप. नरू हृदयाचे ठोके. भाई हृदयाचे ठोके ते नाही का ब्रेकअप असतात. असं ढकचिक ढकचिक तनका. फुलटॉस ऐक, नवीन कविता झाली झालीये. हा तुझे हसणे जणू शरदाचे चांदणे. वा 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 वा. तुझे हसणे जणू शरदाचे चांदणे. तुझे लाजणे जणू मोहरलेली स्पंदने. वा वा वा. तुझे असे हे फुलटॉस. कशी वाटली रे कविता. मस्त मस्त. क्या बात है यार. काय आवडलं तुला नेमकं. ते अखी कविता. अखी कविता सॉलिड आहे रे. क्या बात. त्यातल्या त्यात काहीतरी आवडलं असेल ना. त्यातल्या त्यात ते शरदचं चांदणं. आणि आणि लिंबाचं झाड. लिंबाचं झाड. हा असं काहीच नाहीये या कवितेत. अरे ऐकलं मी. अरे ऐकलंय काय ऐकलंय. त्यापेक्षा स्पष्ट सांग ना की नाही ऐकायची कविता. नाही रे तसं. तुम्हा लोकांना आहे ना क्रिएटिव्हिटीची काही किंमत नाहीये. नाही ते मी इथे तुला कविता ऐकवतोय आणि तुझं सगळं लक्ष ते आप्पाच्या भाचीकडे. अरे लाजतोयस काय. ए अरे एवढीच आवडते तर जाऊन सांग ना स्पष्ट. नाही तर थांब मीच सांगतो. थांब. हे नको. यावे. नाही थांब ना. यावे नको. थांब मीच बोलतो. यावे नको. ऐक मादे. यावे ऐक भाई. ए दोस्त. ए अरे हे नको. नाही यावे. काय रोपं लावताय का. हो लावत होतो. मी पण करू मदत. हा धर ये कर. हे बघ हे काय रे. लिंबाच्या झाडाचं काय माहितीये ना. ती काढल्यावर पण पिकतात. हो त्यामुळे आधी काढायची गरज नाही. हाय गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय हाय. झाड लावताय का. हो मी पण करू मदत. हो तुला पण आवड आहे का. हो पण माझ्यापेक्षा त्याला आवड आहे या सगळ्याची. कोणाला. तो तिथे बसलाय ना तो फुलटॉस. ए विष्णू त्याला आवड आहे या सगळ्याची. शाळेत वृक्षदिंडीत वगैरे सगळ्यात पुढे असायचा तो. हो का. ए मग बोलव ना त्याला. ऍक्च्युली त्याची खूप इच्छा आहे पण लाजतोय तो बिचारा. झाड लावायला. झाडांना नाही तुम्हाला. ई त्यात काय लाजायचं. मी बोलवते त्याला. ए मी आलेच ग मानस. हो नाही नको. अरे चल की. नाही नको कशाला. आवडत ना तुला. ते तो आवे काय पण बोलतो ते. लाजतोस कशाला. आवडत तर आवडत. नाही म्हणजे ते. चल ना. ते मी काम करत होतो ना. ते हे ते कविता. तू कविता करतोस. नाही ते हे मी. कधी येतात याला फुलं.
बोलो काय झालं लिंबाचं झाड आहे ते डोंट टेल मी ही कविता तू लिहिलीस हो ते मी तिथे बसलेलो तर तू कवी आहेस हेच माझ्यासाठी खूप शॉकिंग आहे माझ्यासाठी पण अरे काय सुंदर कविता आहे ही ह्याच्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही की हा कवी असेल कविता मनामध्ये असते चेहऱ्यावर लिहिलेली नसते मनात असते काय काव्यात्मक बोलतोस रे तू ए मुली ना ए लवकर या ही बघा रे कविता केली आहे बघा लवकर बस बस हीच बिल्डिंग थांबव किती झाले 48 2 रुपये दे ना वापस कुठे नाही साहेब बरोबर आहे चिल्लर सगळी खेड्यात राहिली नोटा सगळ्या शहरात आल्या काय तुम्ही राम राम वॉचमन इथं कशाला बसलात आपण ना आपलं मॅरिड लाईफ खूप सुखाचं करूयात तू मी आणि बाकी तिसरा कोणीच नको असं कस अरे तिसरा तर येणारच ना बाबा का अरे का म्हणजे काय अरे निसर्गाचा नियम आहे तो तिसरा येणार मग तो इथे लोळणार सगळीकडे पसारा करणार ई आय डोंट लाईक पसारा आणि आपला राजा राणी तिसरा कशाला हवाय असं काय करतेस तू राजा राणीच्या या राजवाड्यामध्ये एखादा गोंडस सुकुमार असा राजपुत्र नको समी इतका चावटस ना तू येस तो मी आहेस अरे आहे काय समीर सॉरी समीर काय करतोयस अरे दारापड कधी लावू शकतो आपलंच घर आहे अरे देवा समीर राजाध्यक्ष सापडला बाबा समीर दम्या समीर दम्या तुझ्या मायला तुझ्या काय शहरात येऊन लईच मारडण झाला रे तू म्हणजे कामाला बाईला कोणी उचलून घेतो अरे कमाली कोण अरे बायको आहे ती माझी बायको बायको हो तुझी बायको तेच काय बोलतोय पुढे बोल ना तुझ्या मायला तुझ्या काय लग्न केलं असं मला कळवलं नाहीस रे तुझ्या मायला तुझ्या तू तरी मला कुठे कळवलंस इथे सरप्राईज येणार असते नाही माझं अचानक ठरलं मग हे पण माझं अचानक ठरलं नाही नाही माझं अचानक ठरलं माझा मामा आहे त्यो भोसरीचा पुण्याजवळचा भोसरीचा त्याने मला जॉब आणला आता तुला तर माहितीये मुंबईत माझ्या कुणीच ओळखीचं नाहीये माझा एकच दोस्त मुंबईतला तो म्हणजे तू म्हणलं तुला धक्का द्याव तर तूच मला धक्का दिलास यार इथे येऊ अरे हा दाम्या 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 दामोदर दशरथ देशमाने उर्फ 3D फ्रॉम ढेंगळी पिंपळगाव वहिनी ओळख होईल आपली हळूहळू आता 10-15-25-30 दिवस इथंच मुक्कामाला आहे मी तुझ्या मायला तुझ्या बघत काय बसला शहरात आला शिस्तच विसरलो रे म्हणजे केसावनी बी शिस्त झालास काय झालं जसा मला आणखी माझ मी अरे मी मुंबई सेंट्रल वर इथं आणलं आणि तुला इथून सेंट्रल पर्यंत आणता येईन रे वहिनी कावळ्याची भाजी करा दुपारी कसली कावळा कावळा कावळ्याच्या वाड्या येतात ना नाही चेहऱ्यावर नाही येत नाही असं वाटत काळजी कर नका मी शिकवीन तुम्हाला मायला बाकी काही म्हण घर मात्र एकदम प्रशस्त यार साम्या तुझ काही चहा पाण्याच बघशील का नाही दोस्ताच्या बघतो हे खातो घे आईला हे कोणचं नवीन फळ शहरातलं अरे हे तो कोहळाच मी आणलेला